महाराष्ट्रभर दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मानवे मनोरे रचून दहीहंडी फोडली जाते. परंतु आज माझ्या आर्ट गॅलरीमध्ये एक बांबूच्या मुळ्यापासून तयार केलेलं काष्ठशिल्प आहे. या काष्ठशिल्पामध्ये माशाचे आकार आहेत. या माशाच्या आकारात मी ही दहीहंडी तयार केलेली आहे. ही दहीहंडी तयार करताना या माशांच्या एकावेक चार थर असे लागलेले दिसतील. हा खालचा बेस तळाचा मासा, त्याच्यावरती एक उभा मासा, त्याच्यावरती एक उभा, त्याच्यावरती एक उभा, असे चार थराच्या माशांची ही दहीहंडी आहे. हे वेगळ्या प्रकारे निसर्गामध्ये तयार झालेली लाकडाची आणि त्या लाकडाला माशांचे आकार दिलेले आहेत. त्याला कुठेही जोडकाम केलेलं नाही. हे नैसर्गिक आहे. खरं तर निसर्ग हा खूप किमयागार आहे, महान कलाकार आहे. त्या निसर्गाचा माझ्या कलेत वापर करून ही माशांची दहीहंडी तयारी केलेली आहे. अशी वेगळ्या प्रकारची दहीहंडी आपण कधी कुठेही पाहिली नसेल. आज या सणानिमित्त ही दहीहंडी आपणाला पाहायला मिळेल. माझ्या आर्ट गॅलरीमध्ये ही माशांची दहीहंडी सर्वांना पाहायला मिळेल.